सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीतील 12 पैकी 6 सदस्यांना गुरुवारी चिठ्ठीद्वारे निवृत्त करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीतील 12 पैकी 6 सदस्यांना गुरुवारी चिठ्ठीद्वारे निवृत्त करण्यात आलं. पालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात या संबंधीची बैठक नगर सचिव कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आली. यावेळी सभापती तुकाराम मस्के आणि सर्व सदस्य उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे 4 तर काँग्रेसचे 2 सदस्यांची चिठ्ठी निघाली. यात माजी सभापती दिलीप वडापूरकर, भाजपाचे संतोष कदम, मल्लिकार्जुन सरगम, वीरेश उंबर्जे तर काँग्रेसचे नितीन भोपळे, भीमाशंकर टेकाळे यांचा समावेश आहे. ज्या पक्षाचे सदस्य निवृत्त झाले तितकेच सदस्य पुन्हा नव्याने समितीत येतील. विद्यमान सभापती तुकाराम मस्के यांची मुदत 11 मार्च पर्यंत आहे, याची माहिती सभापती तुकाराम मस्के यांनी दिली. दोन वर्षासाठी परत 6 सदस्य राहिले व 6 गेलेले पैकी मल्लिकार्जुन, मल्लेश सरगम, भीमाशंकर तात्याबा टेकाळे, संतोष दिगंबर कदम, नितीन अण्णाराव भोपळे, दैदिप्य दिलीप वडापूरकर, वीरेश गंगाधर उंबरजे या 6 लोकांच्या नावांची चिठ्ठी निघावी. त्यामुळं ते 2 वर्षासाठी आता परत 2 वर्षासाठी जे व्हावेत त्यांची नावं भैरवांना बंडप्पा भैरामंडी, गणेश ज्ञानेश्वर जाधव, परशुराम मारुती भिशे, विजय किसनराव पुकाळे, तुकाराम गोपाळ मस्के, शाकी हुसेन, युसुफ सगरी हे 6 लोक परत 2021 पर्यंत राहिलेले आहेत अशी निवड झालेली आहे. परिवहन विभागाची सध्याची स्थिती अत्यंत हलाखीची असून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पूर्वी 10 महिन्यांच्या आत सलग 2 महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. येणाऱ्या सभापतींना हा कामगारांचा संप मिटवून परिवहन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे, हे मात्र निश्चित.